अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नववर्षानुसार येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत। संक्रांतीपासून महिला वर्गाच्या वाण झाकण्याच्या कार्यक्रमास सुरुवात होते। घरोघरी किंवा सार्वजनिकरित्या महिला मंडळांमार्फत हळदी कुंकू करून उपस्थित महिलांना काही गृहउपयोगी वस्तू देऊन वाण झाकतात। कारण काहीही असलं तरी उद्देश मात्र एकच, रोजच्या दैनंदिन कामकाजातून थोडासा वेळ काढून महिलांनी एकत्रित येणे आणि छान गप्पा मारणे। वाण झाकण्याचा कार्यक्रम जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथे तुळशीदास बहुउद्देशीय बचत गट संस्थेच्या सविस्तर संघाच्या अध्यक्षा रेखा गोपाळ पाटील यांनीही केला। या छोट्याखणी कार्यक्रमात महिलांना संसारउपयोगी वस्तू भेट देण्यात येऊन उपस्थित महिलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे गेम खेळण्यात आले। त्याचबरोबर उपस्थित डॉक्टरांनी महिलांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन देखील केले। तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पथनाट्य सम्राट संतोष सराफ यांनी माझी वसुंधरा या संदर्भात मार्गदर्शन केले। या प्रसंगी स्पष्ट सेवा समितीचे जामनेर तालुका कार्यवाहक आरती देशपांडे, नगरसेविका लीना सुहास पाटील, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर विद्या पाटील, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर जयश्री धांडे, सारिका सतीश इंगळे, मनीषा नंदकिशोर महाजन, सरला श्रीराम माळी, नगर परिषदेचे बचत गट अधिकारी अशफाक देशमुख, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पथनाट्य सम्राट संतोष सराफ, बचत गट संघटिका मीना पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। एक नवी चळवळ या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या चळवळीला सर्व माता भगिनींनी चांगलं असं सहकार्य दिलेलं आहे। विविध कार्यक्रम असतील, बचत गटाच्या योजना असतील, या जनसामान्यांपर्यंत आमच्या माता भगिनींपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि त्यातून त्यांचा आर्थिक आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे मानसिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक कसा विकास करता येईल या दृष्टीनं आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करीत आहात। याबद्दल मी आधी अभिनंदन करू इच्छितो आपल्या बचत गटांचं, आयोजकांचं। विषय आता माझी वसुंधरा हा विषय माझ्याकडे आहे। माझी वसुंधराच्या अंतर्गत आपल्या सर्वांना सहभागी होण्यासाठी नगरपालिकेने नवीन नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत। बचत गटाच्या माध्यमातून असतील, विविध स्पर्धा असतील, या स्पर्धांच्या माध्यमातून माझी वसुंधरा या उपक्रमापर्यंत पोहोचवण्याचा, जनसामान्यांपर्यंत हा उपक्रम कसा पोहोचवता येईल, महात्मा गांधींचे जो स्वप्न होतं स्वच्छतेकडून समृद्धीकडे, हे स्वप्न कसं पूर्ण करता येईल या दृष्टीने आपण 2020 पासून माझी वसुंधरा राज्य शासनाने नव्याने सुरू केलेला हा उपक्रम आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून आता आपण सगळ्या भगिनी आहात, स्वच्छतेचं सगळ्यात मोठं जर काम घरातलं 100%पैकी 80% कोणी करत असेल तर आमची भगिनी करत असते। त्याच्यासाठी तिला आणलेलं होतं आणि मला तिला बघता बरोबरच कळालं की व हिचं खूप हिमोग्लोबिन कमी असेल किंवा हिचं रक्त खूप कमी असेल, तर मी त्यांना एक ॲडवाईस केलं की तुम्ही फक्त रक्त चेक करा। रक्त चेक केल्यानंतर तिचं एच बी आलं फक्त 4.5, म्हणजे इतकं कमी होईपर्यंत आई वडिलांचं लक्ष कुठे असेल। ॲक्च्युली जर 6-7 दिवस आता एक थोडंसं एक ढोबळ मनाने मी ना एक थोडेसे मोजमाप की आपल्याला जेणेकरून लक्षात येईल की बघ जास्त ब्लिडिंग काय असतं आणि कमी काय असतं, तर ज्यावेळेस तुम्हाला दिवसभरामधून 2 पॅडपेक्षा जास्त लागतं तर असं समजा की आता ही हेवी ब्लिडिंग आहे आणि आपल्याला डॉक्टरांकडे जायची गरज आहे। हां, आणि तेच जर जो आपला मासिक पिरियड असतो की 4 दिवसांपर्यंत ठीक आहे बॉ ब्लिडिंग होतं आहे तर नो प्रॉब्लेम, पण त्याच्यातही 2 पॅडपेक्षा जर जास्त लागते तर आपल्याला आवर्जून डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। आणि जर 4 दिवसांच्यापेक्षा जास्त दिवस जाते तरी पण डॉक्टरी सल्ल्याची आवश्यकता आहे। गरज पडली तर तुम्ही आता नवीन नवीन टेक्निक आहे, सोनोग्राफी करू शकता, काही MRI करू शकता, किंवा नेमका कारण काय हे शोध जितकं तुम्ही लवकर शोधाल तितकं लवकर आपल्याला त्याच्यावर उपचार करता येईल। त्याच्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका। बऱ्याचदा काय असतं की मुली ज्या आहेत ना त्या समस्या असं सांगतच नाही, आईलाही सांगताना त्यांना, तर त्यावेळेला तुम्ही त्यांना विश्वासात घ्या की जेणेकरून ते आपल्याकडे सगळं बोलतील सांगतील आणि आपण त्यांच्यासाठी योग्य तो पर्याय लवकरात लवकर करतो। आणि त्याचबरोबर महिलांमध्ये एक बॅकेजचा एक मोठा म्हणजे काय पाठदुखी ही समस्या खूप डोकं वर काढते,
त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी स्वतःच्या हेल्थकडे आवर्जून लक्ष द्यावं असं मला वाटतं. त्याचे वेगवेगळे कारण असू शकतील, पण त्यातल्यातून सगळ्यात मोठं काम म्हणजे जे कारण असतं ते बैठकी काम आहे आणि ते चुकीच्या पद्धतीनं बसण्यामुळे सगळ्यात जास्त पाठदुखी होते. याच्याकडे प्रत्येकाने आवर्जून लक्ष द्यावं. त्याचबरोबर जर काही समस्या असतील, जसं मॅडमने सांगितलं की पाळीच्या असतील किंवा 40 नंतरच्या असतील किंवा आपल्या मुलींच्या बाबतीमध्ये की ज्या किशोरवयामध्ये आपल्या समस्यांकडे येतं, तर त्यांच्याकडे आपण थोडंसं जागरूक पालक बनून लक्ष द्यायला पाहिजे. जसं आपण त्यांच्या शाळेबद्दल, जसं त्यांच्या एज्युकेशनबद्दल जागरूक असतो, तर त्यांच्या हेल्थबद्दल पण. आणि आजकाल आपल्यामध्ये काय असताना म्हणजे सगळ्या महिलांमध्ये मी तर म्हणेन की अशी प्रत्येक दुसरी किंवा तिसरी महिला आहे की ज्यांचं एज बी कमी असतं, तर मी असं म्हणेन की 3 महिन्यातून 6 महिन्यातून ॲटलिस्ट प्रत्येकाने एच बी तरी करून घ्या. आणि जसं काही गरज असेल तर त्यानुसार आयर्न कॅप्सूल असतील किंवा आपल्या आहारामध्येही आपण काही बदल करून आयर्नचं प्रमाण आपण वाढवू शकतो, तर त्याकडे प्रत्येकीनं आवर्जून लक्ष द्यावं. आपल्या इलेक्ट्रिकच्या आभार मानू इच्छिते की इथे त्यांनी मला आमंत्रित केलं आहे तुमच्या सर्वांशी दररोज करण्यासाठी. आणि तुमच्या सर्व माता भगिनींचे मी अभिनंदन करू इच्छिते. तुम्ही या बचत गटाचे सदस्य आहात आणि या महिला समूहाचे तुम्ही सदस्य आहात. तर इथे जे तुम्ही आहे ते समजा बचत गटाच्या माध्यमातून आले. तुमची एक उद्देश हा होता की बचत होते, ती बचत करत करत एक झाड तुमचं मोठं होणार आहे आणि हे झाड तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे मदत करणार, बरोबर. त्याच्यासोबत काही महिला ह्या उद्योगात उतरल्या, त्याच्यातून त्यांचं अर्थार्जन होतं, हेही खूप आनंदाची बाब आहे. पण तुम्हाला माहीत नाही, कळत न कळत या सर्वातून तुमचे मानसिक आरोग्य पण सुदृढ व्हायला मदत होते. आणि जेव्हा आपले मानसिक आरोग्य सुदृढ असते त्यावेळेस आपले शारीरिक आरोग्य पण सुदृढ होत असते. आता हे कसं ते मी तुम्हाला सांगते. मी एक होमिओपॅथिक चिकित्सक आहे आणि आमचा या गोष्टींमध्येच अभ्यास असतो. तर ज्यावेळेस आपली मानसिकता व्यवस्थित असते त्यावेळेला आपले शारीरिक शारीरिक व्याधीपासून पण लांब असतो. तर कसं आहे ना की ज्या वेळेला तुम्ही हे असे विविध उपक्रम वगैरे राबवत असतात त्यावेळेला तुम्ही सर्व महिला एकत्र येतात, कुठल्या कुठल्या 10-15 दिवसांनी महिन्यांनी काय काही वेळ असे ना, पण तुम्ही एकत्र येत असतात. त्यावेळेला तुमची सर्वांची जी आहे विचारांची देवाणघेवाण होत असते आणि काही तुमचे कधीपासूनचे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतात. कदाचित तुम्ही तुमच्या भविष्याविषयी चिंतित असतात त्याची उत्तरं तुम्हाला इथे मिळतात. आणि घर म्हटलं, संसार म्हटलं म्हणजे ताण तणाव टेन्शन आलेत, बरोबर. तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा ह्या ठिकाणी एकत्र येतात त्यावेळेला तुम्ही काही वेळा बोलता तरी या ताणतणावापासून तुम्ही लांब असतात. म्हणजे एक प्रकारे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते आणि त्यामुळेच तुमचे शारीरिक आरोग्यही चांगले राहते. तर म्हणून इथे या उद्देशाने तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य सुदृढ करतात ही एकदम आनंदाची बाब आहे. आता इथे मी ज्या पाहते साधारणतः तुमच्या 30-35-40 वयोगटातल्या बायका आहेत, तर त्यामुळे मी या वयोगटातील जे बायकांच्या समस्या असतात त्यावर मी आता तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. तर साधारणतः आपण 35 नंतर म्हणतो की 35 नंतर बायांच्या ज्या अशा कुरगुरी वगैरे चालू होतात, काही दुखतं इकडे दुखतं तिकडे दुखतं चालू असतं. तर हे कसं आणि मग त्यानंतर मग साधारणतः मग रजोनिवृत्तीचा काळ आहे. आपल्या भारतीय महिलांमध्ये साधारणतः 45-55 वयाच्या दरम्यान रजोनिवृत्ती होत असते. आता रजोनिवृत्ती म्हणजे काय? रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी पूर्णपणे थांबणे, त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. तर आपल्या याच्यात 40-45 वयाच्या दरम्यान सुद्धा रजोनिवृत्ती पाहायला मिळते, ते सुद्धा नॉर्मल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.